आओ आओ मीनाक्षीबाई, मी तुमचा राग समजू शकते. नाही काय आहे, पैसे दिले आणि काम झालं नाही तर कोणाला बी राग येणारच ना. आओ पण हे बघा, ह्या सुरेखा सावंती बी सुपारी घेतली आहे आणि ती वाजली नाही असं आजपर्यंत झालं नाही हो. आओ पण माझ, अरे आओ हो माझ्या काय चाललंय ग, हा ऐकून घेते म्हणून बोल 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 बोलतेस ते. कोणाशी बोलतेस माहितीये का तुला? तुझ्या घरात येऊन तुला उचलायला कमी करणार नाही ही सुरेखा सावंत. आणि काय सारखं पैसे 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 लावले? ही सुरेखा सावंत बेईमानीचा धंदा बेईमानदारीने करते. अच्छा तुझे पैसे परत करते, चल फोन ठेव. अक्का आता काय बी कामात राहिलेलं नाही, एक काम करायला पाठवलं होत तर लागला बायकोचा पदर धरून माग माग फिरायला तिच्या. आधी एखाद्याला मारायला पाठवलं तर आजूबाजूच्या 4-5 जणांना लोळवून यायचं आणि आता एक छोटूस काम दिलं ते बी धड करता येत नाही. येऊ दे चांगली कान उघडणी करते आज त्याची. ए आहे ते इक्का आणि देवानीची काय खबर? म्हणजे मी त्यांना विचारतोय, फोन लावतोय की कुठपर्यंत आलायत पण लागतच नाहीये. मग आता मी फोन लावू का? हा देवी आणि मॅडम आणि अक्का साहेब कुठपर्यंत पोचलात हे विचारू का? तिचा ताट घेऊन दारात उभी राहू. अगं मी सहज विचारतोय ना, तू वैतागते कशाला? वैतागायला तर मी आधीच होत, तुझ्यावर बी आणि तुझ्या त्या अक्कावर बी. लग्नाच्या आधी आईचा पदर सोड होत नव्हता, नुसतं आईच्या होती भोवती आय 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 आय. काका लगीन झालं आणि बायकोच्या तालावर नाचायला लागला. आणि तू काय तो नमुना घेऊन आला होता? केसर, नुसतं नावात केसर, बाकी समधी कला कुसर. तू तिच्या नादी लागला आणि ती रंजनच्या झालं, माझ्या घराचं वाटोळं झालं. अरे एक बायको सांभाळता येत नाही, काय गजानन पाडा सांभाळणार तुम्ही? अगं पण आई आपण आता एक्का आणि देव्यानी विषयी बोलतोय की नाही, मग तू हा केसरचा विषय कुठून काढला मध्ये? काय चुकीचं बोलले रे मी? अगं चुकीचं नाही, पण एका मुद्द्याला धरून पण बोलत नाही ना. मी डॉक्टरला बोलवू का? तुला काही त्रास होतोय बीपीचा? वाट बघ, मला कधी बीपीचा त्रास होतो ह्याचेच वाट बघ. अरे पण मी असं कुठे बोललो? असंच म्हणलंस ना आता. मी असं म्हणालो की आता काय बोलू नको. तू मिळालास आता, कर्माने मिळालास बघ. कालपर्यंत 100 खाली कुठल्या नोटेला हात लावत नव्हतो, आज अशी एखाद दुसरीच नोट हाताला लागते, हरकत नाही. शेवटी कुणीतरी म्हटलंच आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. देवयानी एक्का आणि सुरेखा बरोबरच्या लढाईत कमवण्यापेक्षा टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे. चांगलं वाक्य आठवलं, थेंबे थेंबे तळे साचे. देवयानीच्या बाबतीत पण माझं असंच घडलं होतं. आधी हळूहळू प्रेम वाढत गेलं, मग प्रेमाची जागा रागाने घेतल्यावर राग वाढत गेला, मग द्वेष, मग तिरस्कार आणि तिरस्कारातून आलेली स्फुडाची आग. आता ही या
आला आपलं उतरायचं नाही. कशी झाली पिकनिक? बोल ना भाऊ. आणि आपल्याला फोन तरी करायचा ना, आपण तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. बोल ना भाऊ, कशी झाली पिकनिक? तैमूर, अरे त्याला पिकनिक नाही, टूर म्हणतात. टूर पण तिकडे पण मजाच करतात ना. मग पिकनिक काय आणि टूर काय आपल्यासाठी सारखं काय वहिनी? बरोबर बोलते की नाही आपण? देवयानी, तू पुढे हो, मी बॅगा घेऊन येतो. मी ही माझी छोटी बॅग तरी घेऊन? अजिबात नाही, जा मी आणतो, जा. तैमूर, मी गेल्यानंतर त्या रंजनची काय खबर बात? एरिया कळलाय भाऊ, पण तो नक्की कुठे राहतो ते शोधायचं बाकी आहे. त्याचं ठाव ठिकाणं काढण्यात आता जास्त टाइम घालवू नको. आजची आज त्याची खबर काढ, तिथं जाऊन ठोकू त्याला. माझ्या डोळ्यांनी बघतीये, या घरामध्ये एक कोण धड कामाचं राहिलं नाही. एखादं काम एखाद्याला सांगायचं म्हणजे नुसतं आईला बरं वाटावं म्हणून देखल्या देवा दंडवत करतात. अशी चिडचिड करण्यापेक्षा तुझं काम काय ते मला सांग ना, मी करतो. आणि समजा माझ्याकडून नाही झालं तर मग तू बोल ना. तू आलास, परत आलास. आई, तू काम सांगतेय ना. हे बघ, माझं डोसं आधीच सटकलेलं आहे, आणखी सटकवू नको. आता तुझं हे थोबा घे आणि चालता हो. आता जातोस का? आले माझे राजा राणी परत आले. किती लांबचा प्रवास करून आले ग. अरे ये 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 बाबा, हाती इतक्या लांबचा प्रवास करून लई थकला असाल ना. उभे का तुम्ही? बसा की. देवयानी थांब, मी पाणी आणते. हा नाही नाही, नको पाणी, नको. बर, कशी झाली तुमची टूर कफूर? छान, छानच झाली. तुम्ही जे काही बी ठरवून गेला होता ते समज झालं ना? अगं देवयानी, मी तुला विचारते, काही ठरवायला वेळ तरी कुठे मिळाला होता? हे पण खरंच आहे म्हणा, पण तिथं गेल्यासारखी तुम्हाला मजा आली ना? काय रे एक का,
आली ना मजा? हो म्हणजे अरे बाकी सगळं जाऊ दे, तुम्ही दोघं आलात ना ते खूप झालं माझ्यासाठी. तुम्ही यायच्या आधी आईचा मूड सॉलिड बिघडला होता माहितीये, तिच्या हातून मी मरता मरता वाचलोय. पण आई तुला कसं शांत करायचं ना ते मला आता व्यवस्थित कळले. यापुढे कधी भडकलीस ना तर मी तुझ्या समोर एक्का आणि देवयानीलाच उभं करणार. आता कसं शहाण्यासारखं बोललं रे माझं लेकरू. अरे देवयानी म्हणजे सुनच आहे, मग तिचं कौतिक नाही करणार तर कोणाचं करणार? आणि एक्का एक्का तर माझा लाडका लेक आहे, तुझ्यापेक्षाही लाडका, माझ्या जीवाला जीव देणारा, माझ्यासाठी एखाद्याचा जीव बी घेणारा. तू बी अक्का सारखं एखाद काम कर, मग मी तुझं बी कौतुक करते का नाही ते बघ. अक्का तुझ्या बॅगा ठेव आणि माझ्या खोलीत. जरा बोलायचंय. होय आजचीच रात्र आपल्या हातात आहे. हे बघ, पहाटे 4 वाजेपर्यंत जरी माल बंदरावर पोहोचला तरी आपलं काम होऊ शकतं. तू तयारीत राहा, इकडून माल निघाला की मी तुला कळवतो. चल ठेव. जग्या. काय भाऊ? तो मागचा माणूस दिसतोय ना, त्याला नीट लक्षात ठेव. हो नाही भाऊ, आपल्या दुश्मनाचा दोस्त आहे म्हणजे आपला पण दुश्मनच. तुम्ही म्हणत असाल तर आत्ता जाऊन ठोकू दिला. नाही नाही. का? त्याला खबर लागली आहे की आपण याच एरियात राहतोय. तो माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, पण रोज शोधत इथेच येणार. आज एकटा येतोय, उद्या कदाचित ते एकाला पण सोबत घेऊन येईल. मग काय, शिकार शिकारीच्याच घरात आली की काय करायचं ते तुला सांगायला नको. मग आपलं ऐकून तर घेणार काय ऐकायचं? हा, ज्याच्यावर इतका विश्वास टाकला त्याने विश्वासघात केला तर आता जगायचं का आणि कुणासाठी? अगं आय, ती रुंजी खरोखर चांगली मुलगी आहे. तूरच्या आधी तिनंच देवयानीला वाचवलं होतं, आपल्याशी पण चांगलं वागत होती. मग असं सगळं असताना तिला उचलायचं म्हणजे देवा देवा, हेच दिवस दाखवायसाठी मला जिद्दी ठेवलं होतंस का? या घरात माझ्या शब्दाला मान नाही तर बाहेरची लोक काय मान देणार? उचल उचल देवा, मला उचल, आता मला जगायची इच्छा नाही. अगं आय, माझ्यामुळे असं स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपलं ऐकून तर घेणार. काय ऐकून घ्यायचं? काय ऐकून काय घ्यायचं? मी बी अशा ती नवण्या करत होती समोरच्या पार्टीला, माझं जरा ऐकून घ्या हो, सुपारी वाजली नाही म्हणून काय झालं, माझं जरा ऐकून घ्या हो. पण समोरची पार्टी माझ्या तोंडावर माझा अपमान करत होती, म्हणली कशी आता या सुरेखा सावंत मध्ये काही दम राहिलेला नाही, आता तिने सुपाऱ्या घेण्यापेक्षा घरात सुपाऱ्या फोडत बसावं. हे शब्द मला ऐकून घ्यावं लागलं कुणामुळे? बोल ना कुणामुळे?
मला माहितीये जे काय घडलंय ते माझ्यामुळेच घडलंय. तुझ्यामुळेच घडलंय. माझी परवानगी नसताना त्या देवयानीशी तू लगीन केलंस. तिला घरात घेऊन आला. आपला धंदा बी सोडलास. तिच्या मागोमाग रंजन घरात आला. आपलं घर दार लुटून गेला. जाताना केसरला नादी लावलं. पण इतकं समद होऊन सुद्धा देवयानीचा जीव धोक्यात असताना मी स्वतःहून तुझ्या माग उभी राहिली. स्वतः लंकेची पार्वती होऊन सुद्धा उरले सुरले माझे दागिने समदे तुझ्या हातात दिले का? तर तुझ्या देवयानीचा जीव वाचावा. पण या बदल्यात तू काय दिलं रे मला? माझं इतकं छोटस काम बी नाही करता आलं तुला. आपण तुला आपली सगळी अडचण सांगून सुद्धा तू आपल्याला समजून का घेत नाही? तुझ्या अडचणीचं मला टेन्शन यायला लागलं. आता माझा एका आधी कसं म्हणायचा, एका त्याच्या आईच्या शब्दाचा पक्का. पण आता माझ्या एकाचा मला काही भरोसाच देता येत नाही. कारण उद्या जर त्याची देवयानी बरी झाली तर तो म्हणायचा, आई आता माझी देवयानी बरी झाली, आता तुझा वचना. जे काय झालंय त्यासाठी आपण तुझी माफी मागतो. तुला आपण शब्द दिलाय ना की तुझा धंदा तुला पुन्हा मिळवून देणार. मग आपण तुला तुझा धंदा परत मिळवून देणार. फक्त आता जे काय घडलंय ते विसरून जा आणि उगाच विषय वाढवून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपली हात जोडून विनंती आहे तुला. हे सर न तुला वाटतंय तितकं सोपं नाही का? पण आज माझे हात बांधले गेले आहेत म्हणून मी जास्त काय बोलले नाही. पण लवकरच तोही तीस येईल जेव्हा देवयानीच्या बाबतीत तुझ्या आयुष्यात जे काय बी घडलंय ते समज तू विसरलेला असशील. बाय द वे, तू मगाशी मला म्हणालीस की तुमच्यात फक्त फ्रेंडशिप आहे. अगं प्रेम तर अजून व्हायचंय. तू मैत्रीच्याही पलीकडे जाण्याचा विचार का करत नाहीयेस? मनापासून आणि निस्वार्थ प्रेम करणारा माणूस मिळणं फार कठीण असतं. काय झालं का? नाही काय नाही. तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस का? सांगितलं ना, काय नाही झालंय. एका तुझ्या डोळ्याला काहीतरी लागलंय. माझ्या नाही काय नाही लागलंय. काय नाही लागलंय सांगतोय आणि नेमकं तुझंच बोट डोळ्यात गेलंय. ये सॉरी एक्का, चुकून माझंच बोट तुझ्या डोळ्यात गेलं. तो नीट होईल अगदी आधी सारखा. पण तू शांत तर बस. डोळा चुरचुरतोय, शांत बसायला काय सांगते. अधुऱ्या जीवनासा या अधुऱ्या जीवनासा अर्थ दे तू नवा अर्थ दे तू नवा गुंतलो स्वप्नात मा
नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.